आज खोबरे पुलाचे तुम्ही पाहणी केली. तुमच्या कार्यकाळात जवळपास 300 कोटीचा निधी तुम्ही याला मंजूर करून दिला होता. आज पाहणी केले, काय तुमच्या निदर्शनात आलं? नाही, मला अत्यंत आनंद आहे, कारण हा कोपरीचा जो ब्रिज आहे हा एक प्रकारे ठाण्याला जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे मुंबईशी. आणि इथल्या कंजेशनमुळे तासन तास लोकांना अडकून पडावं लागत होतं आणि अनेक दिवस त्याच्यात लोकांची मागणी होती. म्हणून ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण याला जवळजवळ पहिल्या टप्प्यात 280 कोटी रुपये दिले होते आणि या कामाची सुरुवात केली होती. रेल्वेचे प्रॉब्लेम होते ते देखील आपण दूर केले होते, काही पाईपलाईनचे प्रॉब्लेम होते तेही दूर केले होते. आणि आज मला पाहताना अत्यंत आनंद होतोय की आता जवळजवळ याचं काम कम्प्लीट होत आलंय. पुढे काही दिवस अजून लागतील, पण आज जे काम मी बघितलं ते अतिशय समाधानकारक आहे. आणि 3 लेन एका बाजूला, 3 लेन दुसऱ्या बाजूला आणि मध्ये 2 लेन, असं आता 2 लेनच्या ऐवजी 8 लेनचा हा सगळा स्पॅन तयार होणार असल्यामुळे नेहमी करता जे काही कंजेशन आहे हे कंजेशन दूर होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय समाधानकारक हे काम आहे आणि ठाणेकरांना याचा सर्वाधिक लाभ होईल. 1965 साली आपली बांधण्यात आला होता आणि तेव्हापासून 2018 पर्यंतच्या कालावधी त्याला 3 लेनचा नवीन पूल बांधण्यामध्ये लागला. पुन्हा नाही, मी एवढंच म्हणेन की शेवटी राज्यकर्त्यांनी त्यावेळेची गरज ओळखायची असते. काही कारणाने मागच्या सरकारच्या काळामध्ये वारंवार मागण्या होऊनही त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्याच्याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष हे देण्यात आलं नाही. आणि आमचं सरकार आल्यानंतर जसं ठाणेकरांकडनं ही मागणी मोठ्या प्रमाणात आली, तात्काळ त्या संदर्भातले सगळे आराखडे आम्ही तयार केले. कारण माझ्या देखील, मी नेहमी ठाण्याला येतो पक्षाच्या कामाने, सरकारच्या कामाने येत होतो, बाहेर ओढच नेहमी येत होतो, त्यामुळे माझ्या लक्षात यायचं की किती मोठ्या प्रमाणात इथलं कंजेशन होतं. आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर याला प्रायोरिटी दिली पाहिजे आमच्या डोक्यात होतं, म्हणून ती देण्यात आली. सर, हा जो संपूर्ण पूल आहे तो बनून तयार आहे, तर देखील याचा काही कन्स्ट्रक्शनची जी काही तक्रारी आहे त्याच्यामुळे आयआयटीने हा पूल जो आहे तो सध्या खुला करू नका अशी आपली एक रिपोर्ट दिला होता, काय म्हणतो याच्याबद्दल? की नाही, मला असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे सुरुवातीच्या काळातल्या ज्या काही अडचणी होत्या त्या आता दूर झालेल्या आहेत. आता याचं काम थोडंसं बाकी आहे, ते काम लवकरात लवकर पूर्ण करून आणि हा पूल लवकरात लवकर त्याचं लोकार्पण करावं आणि अजूनही काही तक्रारी शिल्लक असतील तर त्या तात्काळ दूर कराव्यात असं आमचं मत. या संदर्भात मला असं वाटतं की मुळातच शाळा कधी सुरू करायच्या या संदर्भात सरकार, टास्क फोर्स आणि मंत्री यांच्यात कुठला समन्वय नाहीये. काय होतं, यातनं मिक्स सिग्नल जातात. ठीक आहे, सरकारला वाटत असेल नाही करायच्या तर एकत्रितपणे हा निर्णय आला पाहिजे. मंत्री वेगळं घोषणा करतात, सरकार वेगळं घोषणा करते, टास्क फोर्स तिसरं ठरवते, कुठलंही समन्वय नाही. यातनं पालकांमध्ये कन्फ्युजन होतं आणि बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यातनं अडचणी तयार होतात. त्यामुळे मला असं वाटतं अशी कन्फ्युजनची स्थिती न ठेवता एक फर्म निर्णय सरकारने घोषित केला पाहिजे.